प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी रक्ते एसएल आज आपल्यापुढे मैथ पार्ट फर्स्ट सेमी मीडियम चैप्टर नंबर फर्स्ट सेट इन अ नाइन्थ स्टैंडर्ड सेट म्हणजे काय। आता आपण बघत आहोत डेली रूटीन लाइफ मध्ये लायब्ररी मध्ये गेलात तर पुस्तकांचा काय असतो, सेट असतो, बंच ऑफ कीज, घरामधील चाव्यांचा गुंफा, त्याच्यानंतर बघा आणि बरेच विधत आहेत, बंकेट ऑफ फ्लावर, हे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक उदाहरणे पाहतो पण यांना वेल डिफाइंड ऑब्जेक्ट करू शकत नाही। आता मला सांगा, संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही आकाशाकडे पाहिलात, अनेक त्या स्कायमध्ये स्टार दिसतात, पण स्टार आपल्याला सेट आहे पण आपण त्याला वेल डिफाइंड ऑब्जेक्ट करू शकत नाही। बघा तुम्हाला जमलं तर मोजून दाखवा, मोजता येणार नाही ना, म्हणजे वेल डिफाइंड होणारच नाही। आपण समजा जर आकाशातली चांदणी जर मोजलो, मोजता येतील का? नाही, काउंटेबलच नाही। मग अशा वेळेला का म्हणायचं नाही, सेट नाही आहे। काउंटेबल करता येत असेल तर त्याला सेट म्हणूया। कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट कशासाठी म्हणलेलं आहे, आपल्याला जर वेल डिफाइंड करता येत असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, सेट म्हणत असतो। आता समजा डेज ऑफ वीक एक्झाम्पल आहे, आठवड्यातील वार वेल डिफाइंड करता येतं, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आपण काउंट करू शकतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, सेट ऑफ डेज। सेट ऑफ नॅचरल नंबर 1, 2, 3, 4 अँड सो ऑन काउंट करता येतं। सेट ऑफ होल नंबर्स हे आजे अनेक उदाहरणं आहेत, तर डेफिनेशन बघूया। अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट। आता तुम्हाला मी सांगितलेलं उदाहरण दिलं होतं स्टारचं, चांदण्याचं, म्हणजे जर आपल्याला वेल डिफाइंड ऑब्जेक्ट जर भेटत असेल। आता सेट ऑफ नॅचरल म्हणजे एलिमेंट कोणता आहे, नॅचरल नंबर्स आहेत 1, 2, 3, 4, 5, दीज आर दी एलिमेंट्स, आणि ते वेल डिफाइंड होतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेट म्हणतो। आता सेट रिटर्न कसा करायचा, लिहायचा कसा, बघा सेट लिहिण्यासाठी तुम्हाला तीन नियम पाळावे लागेल, फर्स्ट रूल, सेकंड रूल, थर्ड रूल। आता फर्स्ट रूल काय आहे, द नेम ऑफ द सेट, द नेम ऑफ द सेट इज रिटन बाय युजिंग कॅपिटल लेटर। सेटला नेहमी नाव देण्यासाठी कॅपिटल अक्षराने दर्शवावे, म्हणजे सेटला नाव द्यायचं असेल तर कसं लिहावं लागेल तुम्हाला, कॅपिटल लेटर्समध्ये। नंबर दोन, एलिमेंट्स ऑर मेंबर आर रिटन बाय युजिंग स्मॉल लेटर। बघा त्या सेटमधील एलिमेंट, बघा त्या सेटमधील एलिमेंट किंवा मेंबर्स कसे लिहिले पाहिजे, स्मॉल लेटर्समध्ये लिहिले पाहिजे, कळतं का? आणि हे सर्व एलिमेंट कशामध्ये लिहिले, बघा द एलिमेंट्स ऑर मेंबर आर रिटन इन कर्ली ब्रॅकेट्स, म्हणजे एलिमेंट्स ऑर मेंबर्स इन अ कर्ली ब्रॅकेट्स, म्हणजे सर्व एलिमेंट्स कशामध्ये लिहिलं पाहिजे, कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिलं पाहिजे। मग एक्झाम्पल बघूया एक, आपण सेट ऑफ व्हॉवेल्स, आता व्हॉवेलचा सेट आहे तो आपल्याला डिनोट करायचा आहे, रिप्रेझेंटेट करायचा। बघा सेट, आपण सेटला नाव देऊया ए कॅपिटल अक्षरामध्ये,
सांगितले ना नेम ऑफ द सेट इन अ कॅपिटल अक्षर. बरोबर. एलिमेंट्स व्हॉवेल्स कोणते असतात मग? एलिमेंट कशामध्ये लिहितो? कर्ली ब्रॅकेट्समध्ये. आणि एलिमेंट कसे लिहायचे मग सांगा? स्मॉल लेटर. म्हणून स्मॉल लेटर ए ई आय ओ यू. या एला आपण सेट म्हणतो. ए इज अ सेट. हे जे दोन चिन्ह आहेत याला आपण काय म्हणतो? कर्ली ब्रॅकेट्स म्हणायचं. आणि हे जे सर्व एलिमेंट आहेत ए ई आय ओ यू याला आपण काय म्हणतो? एलिमेंट्स म्हणायचं. एलिमेंट्स और मेंबर. और मेंबर ह्याला वाचन कसे करावे मग? रीड कसे करायचं? आता हा समजा ए सीट आपल्याला दाखवायचा आहे, ए एलिमेंट दाखवायचा आहे. ए कुठं आहे? सेट ए मधला आहे. ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. समजा याला सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया. मग कसं लिहिणार मग? ए बिलॉंग्स टू ए. म्हणजे या मी एला आपण काय केलं? सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग याला मला रीड करायचं आहे. मग रीड करण्यासाठी तुम्हाला तीन पद्धती आहेत. मग या चिन्हाला आपण काय म्हणतो? बिलॉंग्स टू. काय म्हणायचं? बिलॉंग्स टू. या बिलॉंग्स टूच्या या साईडला काय असतात? एलिमेंट असतात. काय असतात? एलिमेंट. आणि हा जो आहे तो काय आहे? सेट आहे. ह्याला रीड कसं करायचं बघा. बिलॉंग्स टूच्या या साईडला कोण असतो? एलिमेंट्स किंवा मेंबर म्हणतो आपण त्याला. आणि जो कॅपिटल अक्षरामध्ये असतो त्याला सेट म्हणतो आपण. आणि या चिन्हाला आपण काय म्हणतो? बिलॉंग्स टू म्हणतो. कळतं? मग याला आपल्याला रीड करायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा याला लिहायचं कसं मग? मग लिहिण्यासाठी बघा, ए या चिन्हाला आपण काय म्हणतो? बिलॉंग्स टू. काय म्हणायचं? बिलॉंग्स टू. ए बिलॉंग्स बिलॉंग्स टू सेट ए. बघा, ए बिलॉंग्स टू सेट ए. और बघा, आपण या भागाला काय म्हणले? आता सांगितलं एलिमेंट्स म्हणतो आणि या भागाला सेट म्हणतो. मग याला असं सुद्धा लिहू शकतो, ए इज एलिमेंट ऑफ, ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. बघा, ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. और ए इज अ मेंबर ऑफ सेट ए. बघा, तीन पद्धतीने लिहू शकलो आपण. पहिल्यांदा ए बिलॉंग्स टू ए. नंबर दोन, ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. किंवा ए इज अ मेंबर ऑफ सेट ए. समजा आपल्याला ओ ला दाखवायचं आहे, ओ बिलॉंग्स टू ए. कारण ए सेटमधला ओ एलिमेंट आहे. ओ हा ए सेटमधला एलिमेंट आहे. मग याला रीड कसं करायचं मग? ओ बिलॉंग्स टू, ओ बिलॉंग्स टू सेट ए. नंबर एट,
और यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. ओ इज अ एलिमेंट, ओ इज अ एलिमेंट ऑफ सेट, कोणता आहे, ए आहे. ओ इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. और ओ इज अ मेंबर ऑफ, मेंबर ऑफ सेट ए. बघा, तीन पद्धतीने आपण लिहू शकतो. तुम्हाला सिम्बॉलमध्ये दिला असेल तर या पद्धतीने लिहावं लागेल, आणि या पद्धतीने दिला तर तुम्हाला सिम्बॉलमध्ये असं लिहिता आलं पाहिजे. कळतंय विद्यार्थी मित्रांनो? बघा, सेट लिहिण्यासाठी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ रायटिंग सेट. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, ते आपण पुढील भागामध्ये सांगणार आहोत.